मित्रांनो, तुम्हालाही खूप टेन्शन येतं का? टेन्शन विसरा आणि आनंदी आयुष्य जगा. मित्रांनो, आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात अनेक वळणं आहेत. कधी डोंगरांच्या उंच शिखरासारखी आनंदाची शिखरं असतात, तर कधी खोल दऱ्यासारखे दुःखाचे क्षण. यातून जाताना आपण कधी पूर्णपणे तरून जातो, नाहीतर मग कधी स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव म्हणजेच टेन्शन हा एक असा साथीदार झाला आहे, जो न विचारता आपल्या आयुष्यात येतो आणि आपलं आयुष्य व्यापून टाकतो. पण उगाच हे टेन्शनच तणावाचं भूत खांद्यावर घेऊन आपण सुखी होऊ शकतो का? स्वतःला हा प्रश्न विचारून बघा. उत्तर नाही असंच मिळेल. टेन्शनमुळे तुम्हाला नेमकं काय मिळतं? समाधान, यश की अजून त्रास? खरं तर टेन्शन आपलं काही चांगलं करत नाही, उलट आपल्याला मिळालेल्या चांगल्या क्षणांचा आनंद हिरावून घेतो. याचा अर्थ एका गोष्टीने तुम्हाला समजावते. एका शाळेत शिक्षकांनी मुलांना एक छोटीशी स्पर्धा सांगितली. आपला हात लांब करून पाण्याचा ग्लास हातात धरून जास्तीत जास्त वेळ कोण उभं राहू शकतं? मुलांना ही स्पर्धा अतिशय सोपी वाटली. फक्त ग्लासच हातात धरून उभं राहायचं आहे ना, त्यात काय एवढं? मुलांनी स्पर्धा सुरू केली. 2 मिनिट झाली, 5 मिनिट झाली आणि मग एकेकाची चुळबुळ सुरू झाली. 10 मिनिटांनी सगळ्यांच्या हातांना त्रास होऊ लागला. सुरुवातीला हलका फुलका वाटणारा ग्लास आता जड वाटू लागला. हळूहळू एकेकाने ग्लास खाली ठेवायला सुरुवात केली. 1 तास झाला आणि आता सगळ्यांनीच ग्लास खाली ठेवले होते. शिक्षकांनी विचारलं, ग्लास हलका होता का? सगळ्यांनी उत्तर दिलं, होय. मग तुम्ही खाली का ठेवला? खूप वेळ ग्लास धरण्यानंतर तो जड वाटायला लागला सर, मुले म्हणाली. आमचा हात पण दुखायला लागला सर, असं का झालं? सुरुवातीला हलका वाटणारा ग्लास जड कसा झाला? शिक्षक म्हणाले, कितीही हलकी वस्तू असली तरी ती खूप वेळ धरून ठेवली तर तिचं ओझं वाटू लागतं. मित्रांनो, टेन्शनचं सुद्धा असंच असतं. ते तुम्ही मनात धरून ठेवलं तर तुमचं आयुष्य त्रासदायक होतं, आपलं डोकं जड होतं, हृदय भरून येतं. आपण नेमकं हेच करत असतो ना, टेन्शनला मनात धरून ठेवतो, त्यावर काम करत नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. तर पाहूया टेन्शन दूर करण्याचे 15 प्रभावी उपाय. 1. समस्येच्या मुळाशी जा आणि तातडीने उपाय करा. तणावाचं कारण शोधा. अनेकदा आपण तणावग्रस्त होतो पण आपल्याला हे का होतं हे माहीत नसतं. यासाठी शांत बसून स्वतः प्रश्न विचारा. त्यामध्ये 1. माझ्या आयुष्यात नेमकं काय घडतंय? 2. मी कोणत्या गोष्टीचा ताण घेतोय? 3. खरंच हा ताण घेण्याचा विषय आहे का? 4. मग खरंच ताण आहेच, तर यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची मी काय करू शकते? त्या समस्येचा सामना करा. जर कामाचा ताण असेल तर तुमचं वेळापत्रक आखा. जर नात्यात गैरसमज असेल तर त्या व्यक्तीशी संवाद साधा. तुमचे योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय तुमच्या आयुष्याला नवं वळण देऊन जातील. 2. नकारात्मक विचारांना थांबवा. तणावाचं दुसरं मुख्य कारण म्हणजे आपले नकारात्मक विचार. आपण सतत नकारात्मक विचार करत असतो. माझं काहीच होत नाही, माझं नशीबच खराब आहे. मित्रांनो, आपण जसा विचार करतो तशाच गोष्टी आपल्यासोबत घडू लागतात. म्हणून सर्वप्रथम प्रत्येक नकारात्मक विचाराला सकारात्मक विचाराने बदला. माझं नशीब खराब नाही, माझे प्रयत्न बहुतेक कमी पडत आहेत, मला फक्त प्रयत्न अधिक करावे लागतील. आजचा दिवस कठीण होता पण मी यातून नवीन काहीतरी शिकलो, असं बोलायची मनाला सवय करून घ्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं आयुष्य तुमच्या विचारावर अवलंबून असतं. सकारात्मकता नेहमीच तुमचं जीवन सुधारू शकते. 3. वेळेचं योग्य व्यवस्थापन करा. अव्यवस्थित वेळापत्रक तणावाला आमंत्रण देतं. वेळेचं नियोजन नसल्याने आपण सतत धावपळीत राहतो आणि त्याचा परिणाम मनावर होतो, कामावरही होतो. एक काम करा, तुमच्या दिवसाची सुरुवात एका साध्या नियोजनाने करा. कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं आहे, कोणती कामं नंतर केली तरी चालणार आहेत हे ठरवा. तसेच मला कोणतीही कामं करायला किती वेळ लागतो तेही नियोजन असायला हवे. 4. शारीरिक आरोग्य सांभाळा. आपण जर सतत आजारी असलो किंवा अंग दुखतंय, पाय दुखतोय, तर कधी डोकं, अशी अवस्था असेल तर तुम्हाला फ्रेश वाटेल का? ही अवस्था आज वयोवृद्धांपेक्षा तरुण मंडळीमध्ये जास्त जाणवते.
मग कामात लक्ष न लागणे आणि त्याचं रूपांतर ताणात होते. मग मन ताजंतवानं ठेवण्यासाठी शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. तणावामुळेच शरीरावर ताण येत असतो. मग सुरू होते डोकेदुखी, झोप न येणे आणि पचनाशी संबंधित समस्या. म्हणून मित्रांनो, दररोज व्यायाम करा, जसे की चालणं, योगा किंवा डान्स. आहारात पालेभाज्या, फळं आणि समतोल आहाराचा समावेश करा. नंबर 5, समस्या शेअर करा. तणावाच्या वेळी आपण गप्प बसतो, पण यामुळेच ताण वाढतो. यासाठी जवळच्या मित्राशी किंवा कुटुंबियांशी बोला. खूपच गरज असेल तर समुपदेशकाची मदत घ्या. नंबर 6, निसर्गाच्या सानिध्यात राहा. तुमच्या मनाला शांत ठेवण्यासाठी निसर्ग सर्वोत्तम उपाय आहे. रोज काही मिनिटं बागेत जा. ते शक्य नसेल तर घरातील कुंडीतील झाडाशी बोला. घरातील शांतता तुमच्या मनातली अस्वस्थता कमी करेल. नंबर 7, छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. तणाव दूर करण्यासाठी जीवनातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण खूप मोठ्या यशासाठी धडपडत करत असतो, पण यामध्ये छोट्या आनंदाचा विसर पडतो. मुलांसोबत खेळणं, एखाद्या मित्राशी हसून गप्पा मारणं, आवडतं गाणं ऐकणं, या छोट्या गोष्टींनी आपलं मन हलकं होतं. दररोज तुमचं लक्ष जीवनातील सकारात्मक गोष्टीवर केंद्रित करा. दिवसाअखेरीस आज मला कोणत्या गोष्टीने आनंद दिला हा प्रश्न स्वतःला विचारा. नंबर 8, आपल्या अपयशाला स्वीकारा आणि त्यातून शिका. अपयश हा जीवनाचा एक भाग आहे. जगात असा कोणी माणूस नाही ज्याला कधी अपयश आलंच नाही. अपयशाला मनावरील ताण म्हणून घेण्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडून चूक झाली याचा अर्थ आपण वाईट आहोत असा नाही. चुकामधून शिकून पुढे कसं सुधारता येईल यावर विचार करा. अपयशाकडे एक शिक्षक म्हणून पहा. चुकांमुळे तुम्ही काय शिकला आणि त्या पुढच्या वेळी टाळण्यासाठी काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. नंबर 9, तणावग्रस्त वातावरण टाळा. तणाव वाढवणारं वातावरण किंवा लोक टाळा. जर काही लोक सतत नकारात्मक गोष्टी बोलत असतील किंवा त्यांच्यामुळे तुमचं मन शांत राहत नसेल तर त्याच्याशी मर्यादित संवाद ठेवा. अशा परिस्थितीतून शक्य तितक्या लवकर बाहेर या. स्वतःला सकारात्मक लोकांमध्ये ठेवा. तुमचं मन शांत राहील. अशा ठिकाणी वेळ घालवा. आपली काळजी आपणच घ्यायची असते. 10, मेडिटेशनचा सराव करा. मेडिटेशन म्हणजे मनाला शांत ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय. हे तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं. तुम्हाला शांतता आणि ऊर्जा मिळवून देतं. दिवसातून 10-15 मिनिटं ध्यानधारणा करा. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. यातून तुमचं मन मोकळं होईल. 11, वेळोवेळी सुट्टी घ्या. कामाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात स्वतःला हरवू देऊ नका. तुम्हाला आरामाची गरज आहे हे ओळखा. वेळोवेळी सुट्टी घेऊन तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांती द्या. लहान सहलींचं नियोजन करा. सुट्टीत कोणत्याही कामाचा विचार करू नका. मग बघा, ताण आपोआप कमी होऊ लागतो. 12, इतरांना मदत करा. इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी हातभार लावा. तुम्ही दुसऱ्यांना मदत करता तेव्हा तुमच्या मनातही सकारात्मकता येते. यामुळे तुमच्या तणावाचं प्रमाण कमी होतं. आपणच फार मोठ्या समस्येत आहोत ही भावनाही कमी होऊ लागते. एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करून पहा. मित्र किंवा कुटुंबियांमध्ये कोणी अडचणीत असेल तर त्याला मदतीचा हात द्या. यामुळे तुम्हाला स्वतःच्या समस्या तुच्छ वाटायला लागतील. नंबर 13, छंद जोपासा. छंद ही तणावमुक्त होण्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. तुमच्या आवडीचे छंद जोपासल्याने तुम्हाला आनंद मिळतो आणि तुमचं मन ताजतवानं होतं. संगीत, वाचन, बागकाम किंवा एखादं नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा. नंबर 14, भविष्याच्या चिंता थांबवा. भविष्यात काय होईल याचा सतत विचार करणं टाळा. वर्तमानात जगायला शिका. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्याच्याबद्दल विचार करणं थांबवा. आज मी काय चांगलं करू शकतो हा विचार करा. नंबर 15, आभार मानण्याची सवय लावा. तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींसाठी दररोज कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दररोज झोपण्यापूर्वी तुम्ही आभारी असलेल्या 3 गोष्टी लिहा. त्याच्यावर विचार करा आणि आनंदी राहा. आणि हो, परमेश्वराचे नामस्मरण करीत राहा. मित्रांनो, आयुष्य हे तणावग्रस्त होण्यासाठी नाही तर सुंदर क्षणाचा आनंद घेण्यासाठी आहे. टेन्शन येणं नैसर्गिक आहे, पण त्याचं व्यवस्थापन करणं आपल्याच हातात आहे. आपण जिथे आहोत तिथेच आनंद शोधायला शिकलं तर जगणं किती सोपं होईल. टेन्शनवर उपाय आहे आणि तो तुमच्याच हातात आहे. जीवन सुंदर आहे. प्रत्येक क्षण खुल्या मनाने स्वीकारा आणि आनंदाने जगा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो.
तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवत. तुम्हाला सुख समृद्धी शांती ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.